नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय बारामती या वाय सी एमच्या अभ्यास केंद्रातील मी समंत्र ब डॉक्टर ज्योतराम घाडगे आपल्या सर्वांचं पुनश स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक्स दोनशे अठरा एस वाय बी एचा युको दोनशे अठरा या विषयाचा एक कंटेंट्स आपण समजून घेणार आहोत तो कंटेंट्स आहे अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधने विद्यार्थी मित्रांनो आपण जो कंटेंट समजून घेतो या तो कंटेंट्स आहे अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधने सरकार बाजार अर्थव्यवस्थेतील कुटुंब संस्था त्याचबरोबर उत्पादन संस्था यांच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेवर परिणाम करण्यासाठी जाणीवपूर्वक जी साधने उपयोगात आणते या साधनालाच अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधनं असं म्हणतात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था एक भाग किंवा अंशरितेचा भाग आहे आर्थिक साधनांचा परिणाम हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरितीने या घटकांच्या उपभोग उत्पादन विनिमय यावर होत असतो आणि म्हणूनच यास अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधनं असं म्हणतात मित्र हो ही जी अनेक प्रकारची साधनं आहेत त्याचे मुख्य दोन प्रकार पडतात एक म्हणजे कायदा आणि नियम आणि दोन म्हणजे सरकारचे अंदाजपत्रक मित्र हो कायदा आणि नियम आणि सरकारचे अंदाजपत्रक ही खऱ्या अर्थाने अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधनं आहेत सर्वप्रथम आपण कायदा आणि नियम हे जे अंशलक्षी आर्थिक धोरणाचं साधन आहे ते समजून घेऊया बाजार व्यवस्थेमध्ये अर्थहिताचा पाठपुरावा करताना उत्पादन संस्था सामाजिक हिताकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच सरकार कायदा आणि नियम करून त्यांच्या निर्णयावर परिणाम करत असते आता कायदा आणि नियम याच्यामध्ये काही कायदे आहेत ते समजून घेऊया नंबर एक आहे तो म्हणजे किंमत नियंत्रण कायदा सरकार युद्धाच्या प्रसंगी किंवा शांततेच्या प्रसंगीसुद्धा अनेक वस्तूंच्या किमती हे कायद्याने निश्चित करत असते किंमत निश्चित करत असताना उत्पादक आणि उपभोक्ते यांच्या हिताचं प्रकारे रक्षण होईल आणि संवर्धन होईल यासाठी प्रयत्न करत असते त्यामध्ये पहिला एक कायदा आहे तो म्हणजे कमाल किंमत या कमाल किमतीलाच इंग्लिशमध्ये मॅक्झिमम प्राईस किंवा सेलिंग प्राईस असं म्हणतात सरकारने बाजारातील समतोल किंमतीपेक्षा वस्तूची किंमत ही कायद्याने कमी ठरवलेली असते या निश्चित केलेल्या किमतीपेक्षा वस्तूची जास्त किंमत घेण्यास सरकारने बंदी घातलेली असते मात्र निश्चित केलेल्या किमतीपेक्षा कमी किंमत स्वीकारता येते यालाच कमाल किंमत धोरण असं म्हणतात सरकारने बाजारातील समतोल किमतीपेक्षा कमी किंमत निश्चित केल्यामुळे बाजारात त्या वस्तूची मागणी पूर्वीपेक्षा अधिक होते व त्या वस्तूच्या पुरवठ्यात घट होऊन बाजारात त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यात हा असमतोल निर्माण होतो वस्तूचा बाजारात तुटवडा निर्माण होतो कारण सरकारने वस्तूची किंमत समतोल किमतीपेक्षा कमी केल्याने वस्तूच्या उत्पादनात वाढ न होता ही घट होत असते वस्तूचा तुटवडा निर्माण झाल्यावर त्या वस्तूचे योग्य वाटप उपभोक्त्याच्या गरजेनुसार करण्यासाठी सरकार काही नियम करत असते व केलेल्या नियमानुसार वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारत असते उदाहरणार्थ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकान यालाच आपण रेशनिंग दुकान असंही म्हणतो एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो कमाल किंमत याच्यामध्ये सरकारने असे किंमत ठरवलेली असते की निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा वस्तूची जास्त किंमत घेण्यास सरकारने बंदी घातलेली असते नंबर दोन आहे तो म्हणजे किमान किंमत कायदा या किमान किंमत कायद्यालाच मिनिमम प्राईस किंवा फ्लोअर प्राईस असंही म्हणतात किमान किंमत कायद्यानुसार सरकार वस्तूची किंमत बाजारातील समतोल किंमतीपेक्षा जास्त निश्चित करत असते खर तर शब्दामध्ये किमान किंमत म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सर्वात कमीत कमी किंमत परंतु सरकार काय करतं या किमान किंमत कायद्यानुसार बाजारातील समतोल किंमतीपेक्षा जास्त किंमत निश्चित करतं आणि या ठरवलेल्या किंमती जास्त किंमत ही स्वीकारता येत असते ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे परंतु त्यापेक्षा कमी किंमत देण्याला व स्वीकारण्याला या कायद्याने बंदी घातलेली असते या किंमत धोरणामुळे सरकार बाजारात वस्तूची किंमत ही ठरवलेल्या किंमतीला खरेदी करून त्या वस्तूचा साठा करून ठेवत असते व साठ्याचा उपयोग भविष्यकाळात त्या वस्तूच्या उत्पादनात घट जर झाली गेली तर त्या साठ्याचा उपयोग करून सरकार बाजारातील त्या वस्तूची किंमत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत असते मित्र हो दुसरा कायदा आहे तो म्हणजे किमान वेतन कायदा पाहाया किमान वेतन कायदा म्हणजे कमीत कमी वेतन किती असलं गेलं पाहिजे हे दर्शवणारा सांगणारा हा एक कायदा आहे मित्र हो ज्या काही कॉन्सेप्ट असतात किंवा जे काही पॉईंट असतात त्या पॉईंटवर जरी तुम्ही बारीक जरी विचार केला तरी तुम्हाला त्या संकल्पनेचा बऱ्यापैकी अर्थ समजू शकतो आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे तशाप्रकारे तुम्ही स्वतःचं स्किल जे आहे ते वाढवणं गरजेचं आहे अर्थव्यवस्थेतील ज्या उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत उत्पादन क्षमतेनुसार मोबदला मिळत नाही अशा घटकांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळण्याच्या दृष्टीने हा कायदा उपयुक्त ठरत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की औद्योगिक क्षेत्र आणि शेती क्षेत्र शेती क्षेत्रामध्ये काम करणारा जो काही वर्ग आहे शेतमजूर हा जो वर्ग आहे हा शेतमजूर वर्ग हा असंघटित आहे म्हणजे संघटित नाही तर दुसऱ्या बाजूला औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारा जो मजूर वर्ग आहे हा वर्ग मात्र संघटित आहे औद्योगिक क्षेत्रातील हा संघटित मजूर वर्ग एकत्र येऊ शकतो स्वतःची सौदाशक्ती वाढवू शकतो आणि स्वतःला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो योग्य असं वेतन प्राप्त वेतन करू शकतो मिळवू शकतो परंतु शेती क्षेत्रामध्ये काम करणारा हा जो काही शेतमजूर आहे हा शेतमजूर मात्र संघटित नसल्या कारणामुळं त्यांची सौदाशक्ती वाढवू शकत नाही आणि कि किमान वेतन प्राप्त करू शकत नाही किमान वेतन मिळवू शकत नाही आणि म्हणूनच सरकारने अशा प्रकारे किमान वेतन कायदा हा निश्चित केला गेला आहे या किमान नि वेतन कायद्यामुळं त्या संबंधित श्रमिकाला ठरवलेल्या किमान वेतनापेक्षा कमी वेतन हे त्या संबंधित मालक वर्गाला देता येत नाही म्हणजे मालक वर्ग त्या ठरवलेल्या वेतनापेक्षा अधिक वेतन देऊ शकतो परंतु कमी वेतन मात्र देऊ शकत नाही अर्थातच श्रमिक वर्गाला या गोष्टीमुळे योग्य असं वेतन प्राप्त होत आहे पुढचा एक भाग आहे तो म्हणजे रेशनिंग अर्थव्यवस्थेमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जर निर्माण झाला तर समाजातील अतिशय गरीब वर्ग किंवा मध्यम उत्पन्न गटातील जो वर्ग आहे हा वर्ग त्यांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही कारण विद्यार्थी मित्रांनो जर तुटवडा निर्माण झाला तर साजिकच आहे त्या वस्तूची किंमत वाढत असते आणि वस्तूची किंमत वाढली असल्या कारणामुळं त्या संबंधित अल्पउत्पन्न गटातील लोकांना मध्यम उत्पन्न गटातील लोकांना त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे शक्य होत नाही आणि अशा प्रसंगी सरकार काय करतं तर स्वस्त धान्य दुकान अर्थातच रेशनिंगच्या माध्यमातून बाजारातील किम किमतीपेक्षा कमी किमतीला संबंधित वस्तू संबंधित लोकांच्यापर्यंत विकण्याचा प्रयत्न करतो पोहोचवण्याचा प्रयत्न करतं यालाच आपण काय म्हणतो धान्य दुकान असं म्हणतो यालाच आपण याला रेशनिंग व्यवस्था असं म्हणतो म्हणजे रेशनिंग व्यवस्था ही सरकारची व्यवस्था आहे सरकारने निर्माण केलेली व्यवस्था आहे बाजारातील किमतीपेक्षा कमी किमतीने माल या स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून काही समाजातील लोकांना विक्री केल्या जातो विक्री केलेला असतो अर्थातच हा सुद्धा जो काही भाग आहे हा भाग कायदा आणि नियम म्हणजेच अंशलक्षी आर्थिक धोरणाचं एक प्रकारचं हे सुद्धा एक काय आहे साधन आहे आपण काय पाहतोय अंशलक्षी धोरणा दोरनाच, धोरणाची साधनं समजून घेतो आहे अंशलक्षी धोरणाची साधनं समजून घेतो या साधनामध्ये आतापर्यंत आपण काही भाग समजून घेतला उदाहरणार्थ किंमत नियंत्रण कायदा या किंमत नियंत्रण कायद्याअंतर्गत कमाल किंमत पाहिली किमान किंमत कायदा पाहिला त्याचबरोबर किमान वेतन कायदा पाहिला रेशनिंग व्यवस्था पाहिली पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे विनिमय दर नियंत्रण कायदा या दर नियंत्रण कायद्यालाच इंग्लिशमध्ये फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट असं म्हणतात फेरा ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये फेरा असं म्हणतात एफ ई आर ए ई आर ए म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट हा कायदा खरं तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये अस्तित्वात आला गेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगाईश परवानगीशिवाय परकीय चलन हे कुठल्याही व्यक्तीला स्वतःजवळ बाळगता येत नाही परकी चलनाचा उपयोग हा विशिष्ट कारणासाठी आणि विशिष्ट मुदतीतच हा करावा लागतो या कायद्यामुळे परदेशातील वस्तू आणि सेवा यांच्या आयातीवर हे बंधन निर्माण होत असतं आणि त्यामुळे देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांना बाजारपेठ मिळते व देशाचा औद्योगिक विकास होत असतो देशाच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे हा जो कायदा आहे फेरा या फेराच कायद्याचं रूपांतर हे फेमामध्ये झालेलं आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सर्वांनी लक्षामध्ये ठेवा मित्रो कायदा आणि नियम याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे अंशलक्षी आर्थिक धोरणाच्या साधनाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मक्तेदारी आणि निर्बंध व्यापार पद्धतीविषयी कायदा याला यम आर टी पी ॲक्ट असं म्हणतात यम आर टी पी ॲक्ट म्हणजेच मोनोपॉलिस्टिक अँड रेस्ट्रिक्टिव ट्रेड प्रॅक्टिसेस ॲक्ट यम आर टी पी ॲक्ट या कायद्यानुसार एका विशिष्ट वस्तूच्या उत्पादनातील एखाद्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थेवर तिच्या उत्पादनात वाढ करण्यास आणि नवीन उत्पादन सुरू करण्यावर निर्बंध घातलेले असतात खरं तर जर मार्केटमध्ये एखाद्या उत्पादन संस्थेच्या माध्यमातून जर मक्तीदारी निर्माण होत असेल साध्या आणि सोप्या शब्दामध्ये एखाद्या उद्योग संस्थेची मोना जर मोनापॉली तयार होत असेल मक्तीदारी जर निर्माण होत असेल तर या ई एम आर टी पी ॲक्टनुसार त्या मक्तीदारीवर निर्बंध येत असतात खरं तर त्यामुळं एम आर टी पी ॲक्ट हा सुद्धा अंशलक्षी आर्थिक धोरणाचा एक भाग आहे आर्थिक धोरणाचं एक साधन आहे विद्यार्थी मित्रांनो अंशलक्षी आर्थिक धोरणाची जी काही साधनं आपण पाहतोया त्या साधनाचं वर्गीकरण आपण दोन भागामध्ये केलेलं आहे एक म्हणजे कायदा आणि नियम आणि दुसरं म्हणजे सरकारचे अंदाजपत्रक आत्तापर्यंत कायदा आणि नियम इथपर्यंतचा भाग समजून घेतलेला आहे आता वर्गीकरणामधला शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे सरकारचे अंदाजपत्रक खरं तर सरकारचे अंदाजपत्रक याला इंग्लिशमध्ये बजेट असं म्हणतात अंदाजपत्रक म्हणजे असं एक पत्रक की ज्याच्यामध्ये सरकारला एका विशिष्ट काळामध्ये किंवा एका विशिष्ट वर्षामध्ये किती महसूल प्राप्त होईल किती उत्पन्न मिळेल आणि त्या सरकारला किती खर्च करावा लागेल याचा केलेला एक अंदाज असतो अंदाजपत्रक अंदाजपत्रक म्हणजे असं एक पत्रक की ज्या पत्रकामध्ये सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाचा आणि सरकारकडून होणाऱ्या खर्चाचा अंदाज केलेला असतो हा अंदाज एका विशिष्ट वर्षाचा अंदाज असतो मित्र एका विशिष्ट वर्षाचा अंदाज ज्या पत्रकामध्ये सरकारने केलेला असतो यालाच काय म्हणतात बजेट असं म्हणतात अर्थातच अंदाजपत्रकाचे महत्त्वाचे दोन भाग आहेत दोन एक बाजू आहेत एक म्हणजे सरकारला मिळणाऱ्या महसुलाची बाजू आणि दुसरं म्हणजे सरकारचा होणारा खर्च मित्र हो अंदाजपत्रकामध्ये जी पहिली बाजू आहे की ज्याला म्हटलं आपण महसुलाची बाजू सरकारला मिळणाऱ्या उत्पन्नाची बाजू अर्थातच या महसुलाच्या बाजूमध्ये सरकारला कोणकोणत्या मार्गापासून उत्पन्न प्राप्त होईल सरकार कोणकोणत्या मार्गापासून उत्पन्न प्राप्त करू शकेल हे सर्व अंदाज याच्यामध्ये दिलेले असतात अर्थातच सरकारला मिळणारं जे काही महसूल आहे सरकारला मिळणारा जो काही उत्पन्न आहे तो दोन भागामध्ये पुन्हा वर्गीकृत केलेला असतो एक म्हणजे टॅक्सेबल इन्कम आणि नंबर दोन ते म्हणजे नॉन टॅक्सेबल इन्कम टॅक्सेबल इन्कममध्ये सरकारला टॅक्सपासून मिळणारे उत्पन्न असतं तर नॉन टॅक्सेबल इन्कममध्ये सरकारला टॅक्सशिवाय इतर सरकारचे जे उपक्रम असतात त्यापासून मिळणारे उत्पन्न असतं तर अंदाजपत्रकाची जी दुसरी बाजू आहे ती म्हणजे खर्च बाजू मित्र हो या सरकारच्या खर्च बाजूमध्ये सरकारचा वेगवेगळ्या घटकावर खर्च होत असतो वास्तविक पता सरकारचा जो काही खर्च आहे हा खर्चसुद्धा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे महसुली खर्च आणि नंबर दोन म्हणजे भांडवली खर्च महसुली खर्च हा नोकरांचे पगार किंवा स्टेशनरी अशा बाबीवर होणारा खर्च असतो तर भांडवली खर्च हा आर्थिक विकासाच्या योजना संरक्षण साहित्य निर्मिती किंवा कारखाने अशा गोष्टीवर केलेला खर्च असतो भांडवली खर्च हा विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च या दोन भागामध्ये वर्गीकृत केलेला असतो मित्रो सर्वात महत्त्वाचा भाग तो म्हणजे अशा प्रकारे अंदाज प पत्रकात हे जे काही साधन आहे हे साधनसुद्धा सरकारला धोरण निश्चितीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण उपयोगी म्हणून ठरत असतं मित्र हो प्रकारे आपण या आजच्या लेक्चरमध्ये अंशलक्षी आर्थिक धोरणाची साधनं समजून घेतली अर्थातच दोन साधनं ती म्हणजे कायदा आणि नियम आणि नंबर दोन म्हणजे सरकारचे अंदाजपत्रक अशा प्रकारे अतिशय सोपे शब्दामध्ये हा जो कंटेंट्स आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मित्र हो मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला धन्यवाद